नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, यावेळीमध्ये आपण जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा राजा कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सम्राट अशोक। मित्रांनो, सम्राट अशोक यांना भारतातील सर्वात मोठा राजा म्हणून ओळखले जाते। दुसरा प्रश्न आहे, महाभारतात किती पांडव होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4-5। मित्रांनो, महाभारतामध्ये महाभारताच्या गोष्टी तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल, त्यामध्ये 5 पांडव होते आणि 100 कौरव होते। तिसरा प्रश्न आहे, कोणता पक्षी माणसांसारखा बोलू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पोपट। मित्रांनो, पोपट हा पक्षी माणसासारखा बोलू शकतो। तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये किंवा जर कोणाच्या घरी पोपट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा पाहिलं असेल की पोपट माणसांसारखे काही शब्द बोलू शकतो। चौथा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रमाबाई। मित्रांनो, माता रमाबाई ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या। पाचवा प्रश्न आहे, महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुलाचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, अभिषेक। मित्रांनो, महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुलाचे नाव अभिषेक बच्चन असे आहे। सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, साल्हेर। मित्रांनो, साल्हेरचा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे। सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात विकसित शहर कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, पुणे। मित्रांनो, पुणे हे शहर महाराष्ट्रातील सर्वात विकसित शहर म्हणून ओळखले जाते। आठवा प्रश्न आहे, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, बहिर्जी नाईक। मित्रांनो, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख हे बहिर्जी नाईक होते। नववा प्रश्न आहे, श्री हनुमान कोणाचे भक्त होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, श्रीराम। मित्रांनो, हनुमान हे प्रभू श्री राम यांचे भक्त होते। आणि मित्रांनो, दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तर मित्रांनो, दहावा प्रश्न आहे, तुमच्या गावात कोणत्या देवाचे मंदिर आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि वरील 10 पैकी किती प्रश्नांचे उत्तर तुम्हाला बरोबर आले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।